मिरज महाविद्यालयामध्ये ख्रिश्चन धर्म प्रसारकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटत असताना शिवसेनेनं आक्षेप घेऊन धर्मप्रसारकांना पिटाळून लावलं. मिरज महाविद्यालय मिरज येथे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. ख्रिश्चन धर्म प्रसारक हे महाविद्यालयाबाहेर उभारून ख्रिश्चन धर्माची पुस्तकं महाविद्यालयीन तरुणांना वाटत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेतलं. यावेळी चंद्रकांत मैंगुरे, गजानन मोरे, संदीप शिंदे, आनंद राजपूत यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित झाले. शैक्षणिक महाविद्यालयीन आवारात धर्माचा प्रसार करणारे कसे आले असा जाब शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयीन प्रशासनाला विचारला. यावेळी विद्यार्थ्यांना बळजबरीनं पुस्तकं दिल्याचे पालकांनी तक्रार केल्याने धर्मप्रसारकांनी जाहीर माफी मागितली. त्यामुळे या प्रकरणावरती पडदा पडला. यावेळी महाविद्यालय प्राचार्य यांनी कोणत्याही प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काही काळ महाविद्यालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. महाविद्यालय परिसरात असा परत प्रकार घडल्यास शिवसेना स्टाईलने या धर्मप्रसारकांना उत्तर दिले जाईल असे आनंद राजपूत यांनी सांगितले. एकाला चांगलं वाटणार, एकाला वाईट वाटणार, एकाला मला आता मला माझ्यासारख्याला जर दिलं तर मला दुसऱ्या समाजाचं मला जरी वाचायला देते म्हटल्यानंतर ते चुकीचं वाटतं. आता यात असं वाक्य आहे, खून चोरी किंवा अमंगल कृत्य केल्याने आपण माफी म्हणतो असं नाही. मग पोलीस स्टेशन का पकडते आपल्याला? खून केलं, दरोडा काढलं, चोरी केलं, तर हे चुकीचं आहे ना. हे पाप नाही, पापी नाही म्हणतात तुमच्या ह्याच्यात. ते पुढं काय का असे ना काय न बायबलमध्ये म्हटले. मग अशी शिकवून जर आपण जर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जर असं द्यायला लागलो तर हे चुकीच आहे. माझ्या पोराला तुम्ही स्पष्ट सांगा, लोक म्हणतात वाचायला पाहिजे म्हणतात, त्यांनी कोण सांगा माझ्या पोराला वाचायला सांगितलं. मिरज महाविद्यालयाच्या परिसरातील काही ख्रिश्चन समाजाचे लोक बायबल वाटून पोरांना धर्माविषयी माहिती देत होते. अशी बायबल किंवा इतर गोष्टी कॉलेजमध्ये वाटणं हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण पोरं इथं शिक्षण घेण्यासाठी त्या धर्माची माहिती घेण्यासाठी येत नसतात. असं असताना देखील मिरज महाविद्यालयामध्ये ख्रिश्चनांचं बायबल वाटून पोरांना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं हे आमच्या लक्षात आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने मिरज शिवसेनेच्या वतीने इथं येऊन तो डाव त्यांचा हाणून पाडलेला आहे. यापुढं असा प्रकार कुठल्याही कॉलेजमध्ये कुठल्याही शाळेमध्ये केल्यास शिवसेना त्याला आहे असं उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.